शिर्डी शहरातील सामाजिक कार्यकर्ते विजय कोते यांच्या मार्गदर्शनाखाली नव्याने सुरू झालेल्या साई निर्माण प्रतिष्ठानच्या साई निर्माण आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स सिनियर कॉलेजच्या वतीनं शिर्डीमध्ये विद्यार्थ्यांचा उज्ज्वल भविष्यासाठी करिअर गायडन्स कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. नव्यानं सुरू झालेल्या कॉलेजच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना साई निर्माण ग्रुपचे अध्यक्ष विजय कोते म्हणालेत की शिर्डी शहरात व्यवसायाला मोठा वाव असल्यानं शालेय विद्यार्थ्यांना व्यवसायाच्या माध्यमातून सहज हातात पैसा उपलब्ध होत असल्यानं त्यांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. हा हेतू लक्षात घेऊन परिसरातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून सिनियर कॉलेज सुरू केल्याचं त्यांनी सांगितलंय. साधारण माणूस जो आहे की तो लाख रुपये महिना असा सहज कमवतो. आमच्याकडे पेड्याचं जे पातील असतं ना, एक 2x2 पातील असतं, ते दुकाना पुढे ठेवायचं असतं शिर्डीमध्ये, तरी त्याला 500 रुपये द्यायला लागते. म्हणजे मूळ मालकाला 2000 रुपये भाडं असतं दुकानचं. त्याच्या व्यतिरिक्त नगरपालिकेची जी जागा असते, तो जो फुटपाथ असतो, त्या फुटपाथवरती जे पेड्याचं एक पातील ठेवायचं असतं त्याला सुद्धा 500 रुपये द्यायला लागतात त्या पाठीमागच्या मालकाला. म्हणजे जागा नगरपालिकेची 500 रुपयाचे पाठीमागच्या. आणि आमचे विजय बोलते आहेत आता टीम सगळे, ते नाराज झाले वैतागले परत त्यांना सांग घ्या मागं घ्या पुढं. म्हणजे मला सांगायचा उद्देश एवढा की या ठिकाणी सहज पैसे उपलब्ध होत असल्याने आमचे विद्यार्थी शिकत नाही आहेत. आणि त्यासाठी प्रामुख्याने सिनियर कॉलेजची जी मान्यता आम्ही घेतली त्या पाठीमागचा हेतूच एक होता की आपले विद्यार्थी घडले पाहिजे, IAS IPS झाले पाहिजेत आणि या शिर्डीचं नाव लौकिक झालं पाहिजे. बाबांच्या दर्शनासाठी जसे लोक लांबून लांबून येतात त्याच पद्धतीचे बाबांच्या या भूमीतून आमचे विद्यार्थी घडून इतर विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी त्यांनी जावं अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. याप्रसंगी करिअर गायडन्स कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांनी विद्यार्थी आणि पालकांनाही करिअर व शिक्षणाबाबत मार्गदर्शन केलं आहे. माझ्या अंदाज यातलं 40 खाली येते. समोर बसली जी मंडळ आहे त्यातले बहुतांशी 40 वर आहे. सगळ्यांनी जरी एक प्रश्न मनाशी केला की आपण जगतो कशासाठी, माझ्या अंदाजे प्रत्येकाच्या मनामध्ये त्याचं उत्तर नक्की आहे. आपण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी बघतो, आपल्या मुलांचं भविष्य बघतो करण्याचा प्रयत्न करतो आणि ते भविष्य या करिअरमध्ये जाते. मुलांचा इंटरेस्ट, जसं असं म्हटलं की मुलांचा इंटरेस्ट जो आहे हा आपण थोडासा पाहिला पाहिजे. त्यासाठी गव्हर्नमेंटने सुद्धा कल चाचणी नावाचा एक प्रकार इथं इंट्रोड्यूस केलेला आहे. आणि मुलांचा इंटरेस्ट जर असेल तर ऍक्च्युली त्यांना एफर्ट्स त्या फील्डमध्ये थोडेसे कमी घ्यावे लागतात. प्लस कॉन्सन्ट्रेशन सुद्धा जे आहेत त्या फील्डमध्ये थोडंसं कमी घ्यावं लागतं. प्लस त्याची आवड असते, त्यामुळे मुलं जे आहेत विद्यार्थी जे आहेत हे त्यांचं 100% जे आहे इथं देतात. फॉर एक्झाम्पल 4 वर्षापूर्वी ज्यावेळेस माझी MSc कम्प्लीट झाली होती आणि मी मार्केटमध्ये उभा होतो, तर त्यावेळेस मला जॉबला बाहेर पडायचं, त्यावेळेस माझ्या हातात 5 अपॉइंटमेंट लेटर्स होते की मला सिलेक्ट करायचं होतं की मी कोणत्या कॉलेजकडे जाऊ आणि कुठे जॉब करू वगैरे. तर त्याचं कारण फक्त इतकं होतं की MSc मॅथमॅटिक्स पुणे युनिव्हर्सिटी हा जो शिक्का पाहिजे ना हा त्यावेळेस कोणाकडे नव्हता, किंवा जितक्या रिक्वायरमेंट होत्या त्याच्या प्रोपोर्शनमध्ये माणसं नव्हती. तर त्याच्या अपोजिटमध्ये त्या स्थितीमध्ये MSc केमिस्ट्रीमध्ये खूप सॅच्युरेशन होतं, खूप सारी माणसं. तुम्हाला आत्ता आपल्यामध्ये काही पालक असतीलही त्यांना हे माहिती असेल किंवा विद्यार्थी असेल जे MSc केमिस्ट्री वगैरे झाले असतील किंवा करत असतील, त्यांना माहिती असेल की जर MSc केमिस्ट्री जर तुम्हाला पुढे सेटनेट करायचं असेल, सेटनेट झाल्यानंतर सुद्धा किती ऑफर्स द्यावे लागते, तर मिनिमम 40 लॅक्स. म्हणजे तुम्हाला एखाद्या गव्हर्नमेंटमध्ये जर जायचं असेल तर कमीत कमी 40 लाख रुपये तुम्हाला डोनेशन द्यावं लागतं, तेव्हा तुम्हाला ती नोकरी भेटण्याचे चान्सेस असतात काहीतरी 1-2%. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या की सॅच्युरेशन जी फील्ड आपण आपल्या पाल्यासाठी निवडणार आहात किंवा पाल्यांचीही जबाबदारी आहे की ते अशा प्रकारचे सर्चेस करू शकतात, तर सॅच्युरेशन हा जो प्रकार आहे की आवक किती आणि त्याच्या अकॉर्डिंग टू आपण कुठे अप्लाय करतोय किंवा कोणता कोर्स निवडतोय, तर ती गोष्ट खूप महत्त्वाची आहे. याप्रसंगी साई निर्माण कॉलेजच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमास शिर्डी नगर पंचायतचे प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते, नगरसेवक मंगेश त्रिभुवन, साई निर्माणचे ताराचंद कोते, माजी उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर, पंकज लोढा, संजय गोंदकर, प्राध्यापक झावरे, प्राध्यापक राऊत, प्राध्यापक दहे गमे, त्याचबरोबर प्राचार्य विकास चौधरी आदींसह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, S9 मीडिया, शिर्डी.